घेतल्या आणि जी महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्यांचं परीक्षा घेण्याबाबत आम्ही विचार केले, त्याबाबत UGC जी आहे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन त्यांनी ज्या काही गाईडलाईन्स सांगितलेल्या होत्या त्या गाईडलाईन्सच्या आधारे आपण पहिल्या दुसऱ्या किंवा इंजिनिअरिंगच्या बाबतीत तिसऱ्या वर्षाची आपण परीक्षा ह्या रद्द केल्या होत्या, मागच रद्द केल्या होत्या. आणि त्याच वेळेस आपण सांगितलं होतं की आपण लास्ट इयरच्या ज्या आहेत म्हणजे काही कोर्सेससाठी तिसऱ्या वर्षाच्या आणि इंजिनिअरिंगसाठी चौथ्या वर्षाच्या ज्या परीक्षा असतात शेवटच्या वर्षाच्या परीक्षा या आपण जुलैमध्ये घेणार असं आपण त्यावेळेस सांगितलं होतं. परंतु आपण त्यावेळेसही असं सांगण्यात आलं होतं आणि UGC गाईडलाईनमध्ये देखील होतं, परिस्थिती जर त्यावेळेस जर कंट्रोलमध्ये आली नाही तर त्या त्या स्थानिक ही परिस्थिती बघून सरकारने त्याच्यावरती योग्य ते निर्णय घ्यावा. पण त्या अनुषंगानं आम्ही आणि त्या बैठकीमध्ये एक बैठक झाली, मी आणि उदय सामंत होतो. त्यास आम्ही कुलगुरूंना सांगितलं की तुम्ही तुमच्या लेवलचा आढावा घ्या आणि आपण 2-3 दिवसांनी परत बसू. या सर्व दरम्यान मी देखील शेवटच्या वर्षाच्या अनेक विद्यार्थ्यांशी मी स्वतः चर्चा केली, मी ट्विटरद्वारे त्यांना आवाहन केलं की तुमच्या काही असेल ते मला कळवा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ट्विटरद्वारे मला काही सूचना मांडल्या, त्यातल्या मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना उत्तरं दिली, त्यांच्याशी काही शिक्षक करून संभाषण साधलं. त्यातल्या त्यात विशेष करून जे शेवटच्या वर्षाचे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते म्हणजे बाकीचे पण आहेत परंतु जास्त करून इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते त्यांनी अशी शंका मांडली की आमचं कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आम्ही असताना बऱ्याचशा लोकांना नोकऱ्या प्राप्त झालेल्या आहेत, बऱ्याचशा कंपनीज ह्या कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू घेतात आणि त्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या आधारे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नोकऱ्या देखील कॉलेजमध्ये मिळतात. आणि मग त्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणार की आपण जर परीक्षा पुढे ढकलल्या तर आमच्या ह्या नोकऱ्या धोक्यामध्ये येतील असं ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मत मांडलं. जुलैमध्ये न गेलं समजा जर त्या पुढे ढकलल्या गेल्या तर त्या कंपनी ह्या थोडीशी विचार करून आमच्या कंपनीला धोक्यात येतील. तर इतर कुठल्या राज्यांनी जर परीक्षा कॅन्सल केल्यानंतर त्यांचे विद्यार्थी पास होते तर ते आमच्या नोकऱ्यावर दुसऱ्या लोकांना मिळतील अशी शंका काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. काहींचं असंही म्हणणार की तुम्ही सतत जर परीक्षेची तांत्रिक तलवार ठेवली आधीच त्या कोरोनाच्या टेन्शनमध्ये आणखी परीक्षेचं टेन्शन, नोकरी करण्याचं टेन्शन, हा मानसिक तणाव देखील विद्यार्थ्यांवर खूप मोठ्या प्रमाणावरती होता. या सर्व गोष्टींचा मी विचार केला. बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या जे प्लेसमेंट ऑफिसर्स असतात त्यांच्याशी मी मुंबई पुण्यातल्या बऱ्याचशा कॉलेजेसच्या प्लेसमेंट ऑफिसरशी मी स्वतः फोन करून बोललो, त्यांचंही मत मी विचारात घेतलं, त्यांचंही म्हणणं आलं की नोकऱ्यांवरती थोडीफार गदा ही येऊ शकते. आणि मग हा सर्व चर्चा केल्यानंतर जेव्हा पुन्हा एकदा कुलगुरूंची आमची बैठक बसली त्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे सुद्धा त्या बैठकीला म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आम्ही सगळ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरच बैठक झाली, मुख्यमंत्री महोदय देखील स्वतः उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्यांची मतं मांडण्यात कुलगुरूंची मतं कोणाची काय मतं त्यामध्ये मी देखील माझं मत त्या बैठकीमध्ये मांडलं. हे जे काही मी फीडबॅक मुलांकडून प्लेसमेंट ऑफिसर्सकडून सर्वांकडून घेतल्या त्यावेळेस मी माझं मत त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे मांडलं की जुलै महिन्यामध्ये परीक्षा घेणं अजिबात व्यवहार्य नाही. कोरोनाचा धोका आता उलट ग्रामीण भागामध्ये देखील आता हे पसरत चाललेलं आहे आणि अशामध्ये जुलैमध्ये जर आपण परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांचं आपण जीविताच त्या ठिकाणी धोका पोहोचू शकतो, त्यांच्या आरोग्यात धोका पोहोचू शकतो, त्यांच्या सुरक्षित धोका पोहोचू शकतो. म्हणून जुलै महिन्यामध्ये परीक्षा घेणं अजिबात संयुक्तिक नाही. बऱ्याचशा पुणे मुंबईमध्ये काही काही ठिकाणी कंटेनमेंट झोन आहे, तिथं आपण परीक्षा कशी घेणार? किंवा आपण परीक्षा जाहीर केली आणि परत कंटेनमेंट झोन लागला तर त्या ठिकाणी आपण काय करणार? अजून जुलै महिन्यात तर परीक्षा घेणं अजिबात व्यवहार नाही. आणि जर परीक्षा पुढे ढकलायच्या असतील तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ज्या लोकांना नोकऱ्या प्राप्त झालेल्या आहेत त्या तो मी मुद्दा त्या ठिकाणी मांडला. विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचा देखील आपण विचार केला पाहिजे. असे सर्व मुद्दे विचारात घेऊन मी माझं मत त्या ठिकाणी मांडलं की आपण कुठल्या प्रकारचं राजकारणाचा हा विषयच म्हणतात. मुलं आपलं आता ठीक आहे, आपलं हे सगळं बघता मुलांचं वय हे थोडंसं नाजूक असतं, थोडं मानसिक तणावात घेऊन काय निर्णय घेऊ शकतं काय घेऊ शकते अशा घटना पूर्वी घडलेल्या आहेत. आणि मग हे सगळे मगाशी सांगितलेले मुद्दे सरासर विचारात घेऊन आपण एक चांगला